पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 जागा आहेत आणि 6 जागांसाठी 7 अर्ज आलेत, त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे जर एका उमेदवारानं माघार घेतली नाही तर ही लढत अटीतटीची होईल. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे नेते आणि फडणवीसांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. भाजपनं आपला तिसरा उमेदवार मागे घेतला तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते, मात्र या भेटीनंतरही जर भाजप तिसरा उमेदवार लढवण्यावरती ठाम असल्याचं सूत्रांकडून कळतंय तर तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचं सुद्धा कळतंय. भाजपची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार होती, मात्र ती आता पुढे ढकलली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांची घेतलेल्या भेटीवरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीसांसोबत चर्चा हे सकारात्मक पाऊल आहे, राज्याच्या हिताच्या दृष्टीनं ते योग्य आहे, मात्र निवडणुकीत घोडेबाजार होणं योग्य नाही असं संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. राज्यसभेच्या 6 जागांवरून राजकारण चांगलं स्थापलंय. 6व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांना उतरवण्यात आलंय. या निवडणुकीत अपक्ष आमदारांचा मोठा वाटा असल्यामुळे फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवलंय. राहुल गांधींना 13 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स पाठवण्यात आलंय. नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही नोटीस पाठवली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्याबाबतचं पत्र वाटप होणार आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलंय. हेच पत्र आता महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचा आहे, कामाला लागा असे आदेश राज ठाकरेंनी दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार भोंग्यांबाबतच्या पत्राचं घरोघरी वाटप केलं जाईल. मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माहीम इथल्या मकरंद सोसायटीतील रहिवाशांना पत्राचं वाटप केलं. नवी मुंबईत सुद्धा राज ठाकरेंच्या लिहिलेल्या पत्राचं वाटप सुरू करण्यात आलंय. सीवूड्समधील सोसायटीमध्ये मनसेनं भोंग्याच्या जनजागृतीसाठी पत्राचं वाटप केलं. गजानन काळे आणि कार्यकर्त्यांकडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेतल्या पत्राचं वाटप केलं गेलंय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा आजचा 8वा स्मृतिदिन यानिमित्तानं सकाळपासूनच गोपीनाथ गडावरती अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात होतोय. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा 8वा पुण्यस्मरण दिन आणि यानिमित्तानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह मंत्री भागवत कराड, खासदार सुजय विखे पाटील तसंच भाजपचे नेते गोपीनाथ गडावरती नतमस्तक होणार आहेत. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं. यावेळी मुंडेंच्या स्मृतीस्थळी माथा टेकवताना प्रीतम मुंडेंना गहिवरून आलं. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात सुद्धा आगमन होईल. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 101% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे, त्यामुळे पावसामध्ये खंड पडण्याची देखील शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली. अचानक इतक्या जोरात पाऊस आला की शहरामध्ये अक्षरशः भीती पसरली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळपिकांसोबतच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोल्हापुरात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे कोल्हापुरातील नालेसफाईच्या कामाची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे. शहरामध्ये अनेक भागात पाणी साचलं. जयंती नाल्यावरच्या पुलावर सुद्धा पाणी साचलं. पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाली.
कोल्हापुरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे व्हेंटिलेटरवरती असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला। त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी भरपावसात ठिय्या आंदोलन केलं। महावितरण अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। कोल्हापुरात पहिल्याच पावसात उडालेल्या दाणादाणीनंतर महापालिकेला जाग आली आणि पालिकेने नालेसफाईचं काम युद्धपातळीवरती सुरू केलंय। पावसाळ्यापूर्वीच हे काम हाती घेतलं असतं तर शहरामध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती। ठाण्यातील नालेसफाईची पोलखोल मनसेने केली आहे। आयुक्तांनी केलेला दौरा हा फक्त दिखावा होता असा आरोप मनसेने केला, तर नालेसफाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष पुष्कर विचार यांनी दिलाय। अहमदनगरमधील पुणे तांब्यातील शेतकरी आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। सकाळी आंदोलनकर्त्यांनी मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध केला। दुधाला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी हे दूध वाटप करण्यात आलं। तिसऱ्या दिवशी सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा अखेर लांबणीवर पडली आहे। 4 जून रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुलगुरूंनी परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले असून औरंगाबाद इथे परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती कायम आहे। अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम 4 दिवसात करण्याचं नियोजन एका खासगी कंपनीनं केलंय। लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या 2 लेनमधील 75 किलोमीटरपर्यंतचे काम हे 4 दिवसात करण्यात येणार आहे आणि या रस्त्याच्या कामाला सकाळपासून सुरुवात झाली आहे। या महामार्गाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे, कारण 108 तासात 75 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होणार आहे। मध्य रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येतोय। भायखळा ते माटुंगा जलद मार्गावर आणि कल्याण ते दिवा दरम्यान सुद्धा धीम्या जलद चारही मार्गांवरती ब्लॉक घेण्यात येतोय। दादर स्थानकातील पादचारी पुलावरचा गर्डर आणि ठाकुर्ली स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी हा ब्लॉक असेल। वर्ध्यातील मलातपूरमधील शेत शिवारामध्ये कुक्कुटपालनातील 1970 कोंबड्यांचा मृत्यू झाला। विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मात्र या घटनेत शेतकरी सागर पचगाडे यांचं मोठं नुकसान झालंय।